आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल धैर्यशील माने यांचा शिवसेनेत प्रवेश श्रीमती निवेदिता माने यांनी दिला राष्ट्रवादीचा राजीनामा धैर्यशील माने यांना खासदार करूनस दिल्लीला पाठवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेना लागली कामाला आजची ताजी आणि सगळ्यात महत्वाची मोठी बातमी धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे धैर्यशील माने हे माजी खासदार बाळासाहेब माने यांचे नातू आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा झटका राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे एकतर्फी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खासदार शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अंगलट आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे मुंबईत मातोश्री त्यांनी गाठली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना शिवबंधन बांधून भगवा त्यांच्या खांद्यावर देऊन शिवसेनेत प्रवेश दिला यावेळी शिरोळचे आमदार उल्हास पाटील हातकलंगलेचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शाहूवाडी पन्हाळचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर हे यावेळी उपस्थित होते आपण पाहतोय धैर्यशील माने हे शिवसेनेत दाखल झाले आहेत ते लढाऊ आणि संघर्ष करणारे नेते आहेत धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली आहे त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे स्वर्गीय बाळासाहेब माने हे पाच वेळा लोकसभेत खासदार होते तर श्रीमती निवेदिता माने या दोन वेळा लोकसभेत निवडून आल्या होत्या माने लोकसभेची निवडणूक लढवली होती सात वेळा त्यांना यश मिळालं त्यांचा पारंपरिक मतदारसंघ चार विधानसभा मतदारसंघाचा आहे शिरोळ हातकलंगले शाहूवाडी आणि पन्नाळा हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे धैर्यशील माने यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील लोकसभेची लोकसभेसाठी उभं करण्याची घोषणा केली त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवा असा आदेश दिला भाजप बरोबर आले तर धैर्यशील माने नाही आले तरी धैर्यशील मानेच असे शेट्टी यांना निवडणुकीत दणका देण्यासाठी शिवसेनेनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे आमदार उल्हास पाटील यांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आल्याचंही कळालं आहे धैर्यशील माने शिवसेनेत प्रवेश केल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचं ढग पसरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात मानेगटाची एक मोठी बहुजन समाजाची फळी आहे धैर्यशील माने शिवसेनेत दाखल झाल्याचं वृत्त आज प्राप्त झालं आहे महानकारी न्यूज साठी शुभांगी तावरे